नमस्कार। आज आपण अशी एक प्रेरणादायी गोष्ट त्या ठिकाणी पाहणार आहोत, ती म्हणजे पाकिस्तानात ज्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली त्याचा भारतात सन्मान करण्यात आला, गौरव करण्यात आला। काय आहे ही बातमी नेमकी आणि काय आहे व्हिडिओ, शेवटपर्यंत पहा, निश्चितपणे तुम्हाला हे आवडेल। आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून एका प्रेरणादायी व्यक्तीची कहाणी जाणून घेणार आहोत। ती व्यक्ती अशी आहे की तो पाकिस्तानचा सैनिकी अधिकारी होता, पाकिस्तानचा सैनिकी अधिकारी होता, मात्र त्याला पाकिस्तान लष्कराकडून मृत्यूदंडाची शिक्षा त्या ठिकाणी देण्यात आली होती, मात्र गेली 50 वर्ष पाकिस्तानला तो सापडत नव्हता। शिक्षा फरमावली परंतु ती व्यक्ती सापडत नव्हती। मग त्याच्या विरुद्ध पाकिस्तानमध्ये फाशीचं वॉरंट जारी करण्यात आलं होतं आणि अशा व्यक्तीला भारत सरकारनं पद्मश्री हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला आणि हा पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला। ती व्यक्ती म्हणते की हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे। नेमकं यामागील सत्य आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर 50 वर्ष पाठीमागं जावं लागेल। त्या व्यक्तीचं नाव आहे कर्नल काझी सज्जाद अली जहीर। हे काझी सज्जाद अली जहीर यांची जी कहाणी आहे ती अतिशय महत्वाची आहे। तो काळ होता पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तानची फाळणी यांच्यातील संघर्षाचा। पाकिस्तानचे सैनिक पूर्व पाकिस्तान म्हणजे सध्याचा जो बांगलादेश आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी अत्याचार करत होते, लूटमार करत होते, बलात्कार करत होते, नरसंहार सुद्धा त्या ठिकाणी करत होते। असं म्हटलं जातं की जवळजवळ पाकिस्तानी लष्करानं 30 लाख मुस्लिमांना त्या ठिकाणी मारलं होतं। म्हणजे इतिहासामध्ये हिटलरनं सुद्धा यहुदींची एवढी कत्तल केली नव्हती तेवढी कत्तल पाकिस्तानी बांगलादेशी मुस्लिमांची त्या ठिकाणी केली होती। कर्नल काझी हे पाहून व्यथित झाले आणि ते 1969 उत्तरार्धात पाकिस्तानी सैन्यात दाखल झाले होते। त्यावेळी त्यांची आरटी कॉम्पर्स मध्ये नियुक्ती झाली। ते उच्च पदस्थ 14 पॅरा ब्रिगेडचे युनिटचे काम सुद्धा पाहिजे, म्हणजे पाकिस्तानच्या सैन्य दलामध्ये एक मोठ्या पदावरती ते कार्यरत होते। मात्र पाकिस्तानी लष्कराकडून पूर्व पाकिस्तानवरती होत असलेल्या अत्याचारानं त्यांनी पाकिस्तान सोडून सांबा बॉर्डरमध्ये च्या मार्गानं जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला। पाकिस्तानची ओळख असलेल्या या सैनिकाची भारतीय लष्कराकडून भारताच्या हद्दीत आल्यानंतर कसून चौकशी करण्यात आली। त्यावेळेस ते पाकिस्तानच्या युद्ध योजनांची गुप्त माहिती, पाकिस्तानचा जो युद्धाचा प्लॅन आहे त्याची माहिती घेऊन भारतात आली होती आणि त्यावेळेस फक्त त्यांच्याकडे 20 रुपये गुप्त दस्तऐवज आणि अंगावरचे कपडे होते आणि ते भारतामध्ये प्रवेश झाल्यानंतर पुढे भारत सरकारनं त्यांना बांगलादेश निर्मितीच्या युद्धात काम करण्यास सांगितले। त्यांनी त्याचं मोठे योगदान दिलं आणि 1971 लढाईत पाकिस्तानचा पराभव झाला, जगाचा नकाशा बदलला आणि बांगलादेशची निर्मिती झाली। काझी पुढे बांगलादेशचे नागरिक बनले। भारत पाकिस्तान युद्धात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, मोठा पराक्रम गाजवला, ही निश्चितचपणे एक जमेची बाजू होती। तरी सुद्धा त्यांनी असत्याची साथ सोडली आणि सत्याची साथ दिली म्हणून भारत सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं। पाकिस्ताननं त्यांच्या कुटुंबाला खूप त्रास दिला, त्यांच्या वडिलांचे ढाक्यातील घर जाळलं, त्यांची आई आणि बहिणीला पाकिस्तानी सैनिकांनी प्रचंड छळलं, मात्र शेवटी सत्याचा विजय झाला। पाकिस्तान पासून पूर्व पाकिस्तान वेगळा झाला। पाकिस्तानचा सैनिकी अधिकारी ज्याला पाकिस्ताननं सजाए मौत दिली होती तो नंतर बांगलादेशचा नागरिक झाला, त्याला भारत सरकारनं गौरवलं। ही बाब पाकिस्तानला निश्चितच रुचली नसेल, खपली नसेल। त्यांचा सन्मान म्हणजे पाकिस्तानचा जळफळाट। त्यांच्या लष्कराला चांगल्याच मिरच्या त्यामुळे झोंबल्या होत्या। आज 1971 युद्ध म्हटलं की पाकिस्तानला प्रचंड वेदना होतात, कारण त्यांच्यापासून बांगलादेशची निर्मिती झाली होती आणि वेगळं देश त्या ठिकाणी निर्माण झाला होता आणि त्याच व्यक्तीचा भारत सरकारनं सन्मान केला, त्यामुळं बांगलादेशचं आणि भारताचं एक जे नातं आहे ते नातं पुन्हा वृद्धिंगत झालं। तर अशा या
देशप्रेमी आणि सत्याचा विजय सत्याच्या बाजून राहणाऱ्या व्यक्तीला निश्चितपणे सलाम करावा लागेल। अशाच प्रकारचे नवनवीन प्रेरणादायी अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।